वर्षभरात केवळ 120 दिवस पाणी पुरवठा करून पुन्हा पाणीपट्टी वाढीचा प्रस्ताव आणणं म्हणजे इचलकरंजीतील नागरिकांवर अन्याय आहे. पाणी पुरवठा नियमित होत नाही तोपर्यंत पाणीपट्टी आकारणीचे दर कमी करण्याची मागणी काँग्रेसच्या शिष्टमंडळानं उपनगराध्यक्ष तानाजी पवार यांच्याकडे केली. इचलकरंजी शहरात सुमारे 40,000 घरगुती तर 4,000 औद्योगिक नळ जोडण्या आहेत. कृष्णा आणि पंचगंगा नदीतून शहराला पाणीपुरवठा केला जातो, मात्र कृष्णा योजनेला वारंवार गळती लागून पाणीपुरवठा विस्कळीत होतो. 365 दिवस नियमित पाणीपुरवठा केल्यानंतर वाढीव दर आकारणी करण्याचा ठराव नगरपालिका सभेत झाला होता. मात्र 3 वर्षात कृष्णा योजनेला वारंवार लागणारी गळती आणि पंचगंगा नदीचं प्रदूषण यामुळं वर्षभरात सरासरी 120 ते 122 दिवस तोही अपुरा आणि कमी दाबानं पाणीपुरवठा झालाय. त्यामुळे वर्षभराची पाणीपट्टी वसूल करून अप्रत्यक्षपणे मालमत्ताधारकांची लूट केली जाते असा आरोप करत आज काँग्रेसच्या शिष्टमंडळानं उपनगराध्यक्ष तानाजी पवार यांची भेट घेतली. पाणीपट्टी वाढीचा प्रस्ताव प्रशासनानं पुन्हा ठेवलाय, हा नागरिकांवर अन्याय असून नियमित पाणीपुरवठा होत नाही तोपर्यंत पाणीपट्टी आकारणीचे दर कमी करण्याची मागणी नगरसेवक शशांक बावस्कर यांनी केली. आत्ता गेल्या 8 दिवसांमध्ये प्रशासनाने आणि पदाधिकाऱ्यांनी नवीन प्रस्ताव देऊन या दरामध्ये वाढ करून 1800 रुपये ते 2400 रुपये करण्याच्या संदर्भातली भूमिका कागदावर आणलेली आहे. इचलकरंजी शहरामध्ये सध्या 365 दिवसापैकी केवळ 120 दिवस पाणी पुरवठा केला जातो आणि पाणीपट्टी मात्र 365 दिवसाची वसूल केली जाते. ही अन्यायी दरवाढ ही कमी करावी. ही जो प्रस्तावित दरवाढीचा प्रस्ताव जो प्रशासनानं आणि पदाधिकाऱ्यांनी दिला आहे तो मागं घ्यावा आणि याच्यामध्ये 120 दिवसाचं पाणी जर तुम्ही देत असाल तर 120 दिवसाचीच पाणीपट्टी मिळकत धारकांच्याकडनं पाणी कनेक्शन धारकांच्याकडनं वसूल करावी असा प्रस्ताव आम्ही आज उपनगराध्यक्षांना भेटून त्यांच्यासमोर ठेवलेला आहे. वारणा योजना पूर्णत्वास गेल्यानंतर दरवाढीचा फेरविचार करावा अशी सूचनाही यावेळी करण्यात आली. उपनगराध्यक्ष पोवार यांनी प्रशासनानं पाणीपट्टी वाढीचा प्रस्ताव ठेवला असला तरी कोणतीही करवाढ न करण्याची सत्ताधाऱ्यांची भूमिका असल्याचं स्पष्ट केलं. यावेळी झालेल्या चर्चेत पाणीपुरवठा सभापती संजय तेलनाडे, प्रकाश मोरबाळे, राजू बोंद्रे, दीपक सुर्वे, ध्रुवती दळवाई, तेजश्री भोसले सहभागी झाले होते.